नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. बघा, या व्हिडिओमध्ये आपण TET परीक्षे संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब या लाल बटनवर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉनसुद्धा क्लिक केला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर बघा काय महत्त्वाची बातमी. बोगस TET केलेल्या शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार, बनावट प्रमाणपत्र आढळल्यास फौजदारी, अनेकांचे धाबेदण आणले. आरोग्य विभाग माळा परीक्षेतील गोंधळानंतर बहुचर्चित राज्य पात्रता परीक्षा TET भ्रष्टाचाराची शासनाने गंभीर दखल घेत 2013 नंतर रुजू झालेल्या शिक्षकांचे TET प्रमाणपत्र तपासण्याची मोहीम हाती घेतली. यात बोगस प्रमाणपत्र आढळल्यास त्या शिक्षकांच्या नोकरीवर गंडांतर या अटळ आहे. त्याचबरोबर संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल होऊन तुरुंगाची हवा खावी लागणार असल्याने अनेकांचे धाबेदण आणले. शिक्षक व शाळा मान्यता वाढीव तुकड्यांना मान्यता यासह शिक्षकांच्या बदल्या, पदोन्नती, वैद्यकीय बिलाबाबत यापूर्वी शिक्षण विभागातील भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सोपे यांनी TET परीक्षेत कोट्यवधी रुपये घेण्याचे प्रकार घडले, या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्र हादरले. परीक्षा सुरू झाल्यापासून उत्तीर्ण परीक्षार्थीचे मूळ TET प्रमाणपत्र तपासण्याचा पोलिसांनी शिक्षण विभागावर दबाव टाकला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 13 फेब्रुवारी 2013 नंतर अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये 5वी ते 8वीपर्यंत रुजू झालेल्या शिक्षकांचे मूळ TET प्रमाणपत्र पडताळणीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी राज्यातील सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना आदेश दिले. सर्व शाळांच्या मुख्याध्यापकाकडून हे प्रमाणपत्र शिक्षण विभागास सादर करण्याची मुदत संपली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे 114 व खासगी प्राथमिक शाळेतील 18 शिक्षकांनी प्रमाणपत्र सादर केले. त्यापैकी प्राप्त 118 TET प्रमाणपत्र पुणे कार्यालयास पाठवले आहेत. काही महिला शिक्षिका प्रसूती रजेवर त्यांनी प्रमाणपत्र सादर केले नाही, त्यामुळे अडचणी येत आहेत. माध्यमिक शिक्षण विभागातील 96 शिक्षकांनी पेपर 1 व 2 ची मिळून 113 TET प्रमाणपत्र सादर केले आहेत. कार्यालयीन अधीक्षक प्रमाणपत्र घेऊन परीक्षा परिषद कार्यालयासाठी रवाना झाले. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचे बोलणे समजले असेल. व्हिडिओ सुद्धा आवडल्याची लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.